फ्योदोर दोस्तोएस्की यांच्या ब्रदर्स कार्माझव या कादंबरीचा भाग पहिला विभाग तिसरा प्रकरण अकरावे प्रकरणाचं शीर्षक आहे दुसराही लौकिक धुळीला मिळाला शहरापासून मठापर्यंतचं अंतर पाऊल मैलांच्या वर नव्हतं आलोशा त्या रस्त्यावरून जलद पावलं टाकत चालला तो रस्ता त्यावेळी ओसाळ होता आता जवळजवळ रात्र झाली होती अंधार बराच पडला होता तीस पावलांवरचं सुद्धा स्पष्ट दिसत नव्हतं अर्ध्या वाटेवर रस्ते फुटत होते जिथं ते फुटत होते तिथं एकच एक असलेल्या विलोच्या झाडाखाली एक आकृती त्याला दिसली आलुशा त्या जागी पोचतो न पोचतो तोच ती आकृती पुढं सरली आणि त्याच्याकडं ओरडत धावत आली पैसे देतोस का घेऊ जीव अरे तू आहेस त्या आलुषा आश्चर्यानं म्हणाला तथापि तो अतिशय दचकला होता खरा हा, हा 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 मी असेन अशी तुझी अपेक्षा नव्हती का तुझ्यासाठी वाट कुठं पहावी याचा मला विचार पडला होता तिच्या घराजवळ तिथून ती तीन रस्ते जातात आणि कदाचित तुझी माझी चुकामुक झाली असती शेवटी मी इथंच थांबण्याचा विचार केला कारण तुला इथूनच जावं लागणार होतं मठाकडे जायला दुसरी वाटच नाही चल खरं काय ते सांग मला पतंगासारखं चिरडून टाक पण काय झालं तुला काही नाही माई तू आत्ता मला घाबरून सोडलास त्याचा परिणाम अरे रे दमित्री वडिलांचं रक्त सांडू पाहतोस आलेशाला रडू कोसळलं बराच काळपर्यंत तो रडण्याच्या बेतालाच आला होता आणि यावेळी कशानं तरी त्याला आपल्या काळजाचा लचकाच तोडावासा वाटला तू जवळजवळ त्यांचा जीवच घेतलास त्यांना शिव्याशाप दिलेस आणि आता इथं तू माझी थट्टामस्करी करतोयस पैसे देतोस का जीव घेऊ म्हणून बरं बरं त्याचं काय ते शोभण्यासारखं नाही असंच ना माझ्या दर्जाच्या माणसाला योग्य वाटत नाही होय ना नाही मी फक्त थांब ही रात्र पहा किती अंधारी किती ढग भरून आले आहेत किती वारा सुटला आहे इथं मी या झाडाखाली बसून तुझी वाट पाहत होतो आणि देवा शपथ सांगतो माझ्या मनात एकच आलं यापुढे का म्हणून दुःखात राहायचं वाट तरी कशाची पाहायची इथं हे झाड आहे आणि सादरा आहे त्यांना पीळ देऊन त्याचा एका मिनिटात दोर करता येईल शिवाय या पट्ट्या आहेत पृथ्वीवर भारभूत होऊन आपण कशाला राहायचं आपल्या अधम अस्तित्वानं तिला काळीमा कशा कशाला आणावा आणि तुझी पावलं ऐकली बाप रे सर्वांगातून वीज जावी तसं मला झालं माझ्या प्रेमाचा माणूस येत आहे तर मग हा माझा लाडका छोटा भाऊ दुनियेत ज्याच्याहून मला कोणी अधिक प्रिय नाही जगात माझ्या एकट्यावर ज्याचे प्रेम आहे तो येत आहे आणि त्याच क्षणी माझं अंतःकरण तुझ्या प्रेमानं इतकं भरून आलं इतकं भरून आलं की याच्या गळ्यात जाऊन पडावं असं मला वाटलं मग एक वेडपट कल्पना एकदम मनात आली तुझी जरा थट्टा करावी आणि तुला भिवं व्हावं मी मूर्खासारखा ओरडलो पैसे टाक माझ्या मूर्खपणाबद्दल मला क्षमा कर हा केवळ माझा बेअकलीपणा होता माझ्या अंतकरणात तसं न शोभण्यासारखं काही नाही बरं बरं जाऊ दे हे सारं खड्ड्यात काय घडलं मला सांग ती काय म्हणाली अगदी सरळ स्पष्ट सांग मला हाण मला चिरडून टाक माझी मुळीच गय करू नकोस ती संतापली काय नाही तसं नाही तसं काही तिथं झालं नाही मी त्या तिथं त्या दोघी मला आढळल्या दोघी कोणत्या कॅथरिना इव्हानोनाच्या घरी ग्रुशिंका दमित्री इवानोनाच्या घरी ग्रुशिंका अशक्य तो ओरडला तुला भ्रम झाला आहे ग्रुशिंका तिच्याबरोबर आलेशानं तो कॅथरीना इवानोनाच्या इथं गेल्याच्या क्षणापासून जे जे घडलं ते त्याला सर्व सांगितलं ती कथा तो दहा मिनिटेपर्यंत सांगत होता अगदी त्याच अस्खलितपणे क्रमानुसार सांगितली नाही असंही म्हणता येणार नाही पण त्यानं सारी घटना स्पष्ट केली म्हणता येईल महत्त्वाचा एकही शब्द किंवा कृती त्यानं वगळली नाही आपल्यावर झालेले परिणामही त्याने पुष्कळदा एका शब्दात जशीच्या तसे वर्णन करून सांगितले दमित्री मुकट्यानं ऐकत होता त्याची भयंकर एकाग्र नजर त्याच्याकडे लागली होती पण आपण सांगितलं ते सर्व त्याला समजलंय मुद्दा मुद्दा त्याच्या लक्षात आलाय हे आलुष्याला स्पष्ट दिसून आलं पण ही कथा जसजशी पुढं जात चालली तसतसा त्याचा तसा चेहरा नुसता लहानच नव्हे तर भिसूर दिसू लागला रागानं त्याच्या भिवया चढल्या त्याचे दात आवडले आणि त्याची एकाग्र नजर अधिकच ताठर अधिकच एकाग्र अधिकच भयानक बनली एकाएकी लक्षात येणार नाही इतक्या त्वरेनं तो क्रोधाविष्ट क्रूर चेहरा बदलला त्याचे घट्ट डो आवडून धरलेले ओठ सुटले अन दमित्री खो खो करून एकदम अनावरपणे हसू लागला हसण्यानं त्याचं अंग अक्षरशः गदागदा हलू लागलं बऱ्याच वेळपर्यंत त्याला बोलतासुद्धा येईना तेव्हा तिच्या हाताचं चुंबन घ्यायला ती तयार झाली नाही अ तिने त्यांचं चुंबन घेतलं नाही तर ती पळाली तर तो हर्षोन्मादानं ओरडत राहिला हा हर्ष जर अंतस्फूर्त नसता उद्दाम हर्ष असं कुणी त्याला म्हटलं असतं ती दुसरी तिला वाघीन म्हणाली आणि वागीन तर ती आहेच तिला खांबाला बाजून फटके मारले पाहिजे काय होय होय मारले पाहिजेत मलाही अगदी असंच वाटतं फार पूर्वीच तिला फटके मारायला हवे होते हे असंच आहे बघ भाऊ तिला शिक्षा होऊ दे पण आधीच मला जरा बरा होऊ दे उद्दामपणाची ती साक्षात मूर्ती आहे मला माहीत आहे तिच्या सर्वांगात तो कैदाशिनीला बघितलासच ना कसा भरला आहे हाताचं चुंबन घेण्याच्या त्या प्रसंगानं तू अगदी पूर्णपणे तिला जगात ज्या म्हणून कैदाशिनी तुझ्या कल्पनेत येतील त्या सर्वांची ती राणी समज तिच्या कामात ती महान आहे हां तर ती घरी पळाली का मी जातो हो हो मी तिच्याकडे धावत जातो आलोशा मला दोष देऊ नकोस तिला फाशी देणं म्हणजे तिच्यावर मेहरबानीच करणं आहे हे मला कबूल आहे पण कॅथरीना युवानोनाचं काय आलोशा दुःखपूर्ण स्वरात म्हणाला तिचंही मला दर्शन झालेलं आहे पूर्वी कधी नाही झालं असं आरपार दर्शन झालेलं आहे त्या जगाच्या चार नवे पाच खंडात खरोखर शोध हा शोधच आहे केवढी मोठी गोष्ट केली तिने कात्याला अगदी शोभेसच आहे हे एका असभ्य रितभर नसलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या पुढं जायचं आणि आपल्या बापाला वाचविण्याच्या उदार वृत्तीनं भयंकर अपमानाचा धोका पत्करायचा हे कात्याच करू शकते पण तिचा तो अभिमान बेपरवाई भवितव्याला तोंड देण्याची तयारी अमर्याद तयारी तिच्या मावशीनं तिला अडवण्याचा प्रयत्न केला म्हणालास ना तू ती मावशी स्वतः भारी उद्धट आहे ती मॉस्कोत राहणाऱ्या त्या से सेनापतीच्या विधवा बायकोची बहीण आहे आणि तिच्यापेक्षा जास्त गर्विष्ठ पण तिचा नवरा सरकारी पैसा हडप करताना पकडला गेला त्याचं सर्व काही गेलं मालमत्तानी सारं त्या अभिमानी बायकोला आपलं नाक खाली करावं लागलं ते त्यानंतर वर झालं नाही म्हणून तिने कात्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण ती तिचं ऐकायला तयार होईना तिला वाटतं आपण कशाही परिस्थितीवर मात करू शकू सर्व आपल्या पुढे वाकेल तिला वाटतं आपल्या मनात आलं तर आपण गुशिंकावर जादू टाकू शकू तिचा तिलाच असा विश्वास वाटत होता ती स्वतःच अशी फसवणूक करून घेते यात दोष कोणाचा तिनं गृशिंकाच्या हाताचं प्रथम चुंबन घेतलं ते मुद्दाम काही हेतूनं घेतलं असं तुला वाटतं नाही ती खरोखर गृशिंकामुळे मोहित झाली म्हणजे गृशिंकामुळे नव्हे तर स्वतःच्याच स्वप्नामुळं आपल्या भ्रामक समजुतीमुळं कारण ते तिचं स्वप्नच होतं किती भ्रामक समजूक आ लाडक्या आलुशा तू त्यांच्यापासून त्या बायांपासून कसारे निसटलास आपला संन्यासाचा झगा तू उचललास आणि पळालास की काय हा 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 भाऊ तू गृशिंकाला त्या दिवसासंबंधीनं सांगून कॅथरीना इवानोनाचा किती अपमान केला आहेस हे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही आणि तिनं ते आत्ता तिच्या तोंडावर फेकलं म्हणाली तू गुप्तपणानं सभ्यगृहस्थाकडे आपलं सौंदर्य विकण्यासाठी गेली होतीस भाऊ या अपमानापेक्षा आणखी काय वाईट असू शकेल आलुशाला कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त ताप झाला तो सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण त्याचा भाऊ कॅथरीना अप कॅथरीनाच्या अपमानानं खुश झाल्याचा दिसला त्यामुळे आ दमित्रीनं कपाळाला भयंकर आट्या घातल्या आणि आपला हात कपाळावर मारून घेतला आलुशाने नुकताच त्याला त्याच्या अपमानाबद्दल आणि कॅथरीना इवानोनाचा तुझा भाऊ बदमाश आहे या उद्गारांबद्दल सांगितलं होतं तरी आत्ताच त्याच्या ते लक्षात आलं हो कात्या म्हणाली त्या घातक दिवसाबद्दल कदाचित मी गृशिंकाजवळ बोललो असेन खरा होय मला आठवतं हो मी तिला सांगितलं मोकरायला आम्ही दोघं होतो त्यावेळी मी प्यालेला होतो जिप्सी लोक गात होते पण हुंद हो मी हुंदके देत होतो मी त्यावेळी हुंदके देत आणि कात्याच्या तस्वीरी पुढे गुडघे टेकून प्रार्थना करीत होतो आणि गृशिंकाला ते समजत होतं तिला त्यावेळी त्या ते सारं समजत होतं मला आठवतं हो ती स्वतः रडली जाऊ दे ते मसनात पण आता हे असं होणारच त्यावेळी ती रडली पण आता काळजात खंजीर आहे अशा आहेत या बायका त्यानं मान खाली घातली आणि तो विचारात मग्न झाला होय मी बदमाश आहे पुरता बदमाश आहे तो एकदम खिन्न स्वरात बोलला मी रडलो न रडलो त्याला महत्त्व नाही मी बदमाश आहे या विशेषणामुळे तिला जर बरं वाटत असेल तर ते मी स्वीकारतो असं तिला सांग जाऊ दे पुरे झालं निरोप दे बोलून काही उपयोग नाही त्यात काही मजा नाही तू तु तुझ्या वाटेनं तु जा मी माझ्या वाटेनं जातो आणि अगदी नाईलाज होईपर्यंत तुला मी पुन्हा भेटू इच्छित नाही नमस्ते ॲलेक्सी त्यानं आलुशाचा हात प्रेमभरानं दाबला आणि खाली पाहात मान वर्न करता पाहत मान वर न करता जणू जबरदस्तीनं पाय काढावा लागत असल्याप्रमाणे तो त्वरेनं शहराच्या दिशेकडे निघाला आलुशा त्याच्याकडे पाहत राहिला एका झटक्यात तो निघून जाईल यावर त्याचा विश्वास बसेना थांब ॲलेक्सी आणखी एक कबुली देतो तुझ्या एकट्याच्याच पुढे दमित्री एकदम मागे परतून आला माझ्याकडे पहा माझ्याकडे पहा माझ्याकडे चांगलं निरखून पहा इथं तुला माझ्या पुढे भयंकर काळीमा वाढून ठेवलेला दिसेल इथं म्हणताना दमित्रीनं विलक्षण मुद्रा करून मुठीनं आपल्या छातीवर जणू त्याचा काळीमा त्याच्या छातीवर बरोबर अमुक एका स्थळी कदाचित खिशात किंवा त्याच्या मानेभोवती लोंबत असावा अशा रीतीनं प्रहार केला मी एक बदमाश अगदी पक्का बदमाश आहे हे आता तुला कळून आलं पण तुला सांगतो नीचपणाच्या बाबतीत माझ्या छातीवर इथं इथं याच क्षणी मी वागवित असलेल्या काळीम्याची तुलना होऊ शकेल असं काहीही पूर्वी कधी केलेलं नाही आणि कधी करणारही नाही पण ते घडून येणार आहे अर्थात ते थांबवायचं म्हटलं तर थांबवायला मी पूर्णपणे मोकळा आहे मी ते थांबवू शकतो किंवा पुरतं पार पाडू शकतो लक्षात ठेव हो। पण मी तुला सांगतो मी ते पुरतं पार पाडणार आहे मी ते थांबवणार नाही मग मी तुला सर्व काही सांगितलं पण हे सांगितलं नाही कारण माझ्या तितका बेशरमपणा नव्हता अजूनही मला ते थांबवता येईल पण मी जर थांबवलं तर माझ्या गेलेल्या अब्रूचा पुरता अर्धा भाग उद्या मला परत देता येईल पण मी थांबणार नाही माझा योजलेला नीच बेट मी पार पाडणार आणि मी तुला तसं सांगितलं होतं अशी तू साक्ष देऊ शकशील अंधार आणि विनाश स्पष्ट करायची काही गरज नाही वेळ आली म्हणजे तुला समजेलच ते गलिच्छ मागचं बोळकंड आणि ती कैदाशीन नमस्ते माझ्याकरता प्रार्थना करू नकोस माझी तेवढी लायकी नाही आणि तशी गरजही नाही मुळीच गरज नाही मला त्याची आवश्यकता नाही चाललो आणि तो चटकन मागे फिरला मात्र वेळी यावेळी मात्र शेवटचा आलिशा मठाकडे गेला <laughs> काय मी पुन्हा कधी याला भेटणार नाही काय म्हणतो हा त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली कशाला उद्या मी त्याला खात्रीनं भेटेन मी उद्या खात्रीनं जाईन मी नक्कीच ते ठरवीन त्याच्या बोलण्याचा अर्थ काय तो मठाला वळसा घालून पाईन झाडांची राई ओलांडून आश्रमात गेला यावेळी कुणालाही आत येण्याची परवानगी नव्हती तरी त्याला दार उघडण्यात आलं एर एरुडेल झसिमाफच्या खोलीत जाताना त्याच्या छातीत धडधड होऊ लागली का का बरं मी इथून गेलो मला त्यांनी का बरं बाहेरच्या जगात पाठवलं इथं शांती आहे इथं तीर्थाचं पावित्र्य आहे पण तिकडे बाहेर गडबड गोंधळ आहे अंधार आहे त्या अंधारात माणसाचा मार्ग चुकून तो भलतीकडेच जातो खोलीत त्याला नवागत पोरफिरी व फादर पायसी दिसते ते एल्डर झसिमफची चौकशी करण्याकरता तासा तासानं येत होते त्यांची तब्येत अधिकाधिकच बिघडत चालली आहे असं आलेशाला कळलं आणि तो घाबरला त्याच म मठ त्याचं मठवासी बंधूंपुढे होणारं नेहमीचं प्रवचन त्या दिवशी होऊ शकलं नव्हतं नित्यनियमानं प्रत्येक संध्याकाळी प्रार्थनेनंतर मठवासी मंडळी एल्डर झसिमफच्या खोलीत गर्दी करून जमत आणि सर्वजण त्या दिवशी आपापली पापं आपापले पापे विचार अनमोह नव्हे त्यांच्यासाठी जर काही वादावादी झाली असेल तर तीसुद्धा मोठ्यानं बोलून दाखवित असत काहीजण गुडघे टेकून कबुली देत ज्येष्ठ त्यांना पापातून मुक्ती देत त्यांच्यात मिलाप घळून आणत उत्तेजना देत प्रायश्चित सांगत आशीर्वाद देत आणि त्यांना निरोप देत ज्येष्ठांचे जे विरोधक होते त्यांची या सर्वसामान्य पापनिवेदनालाच हरकत होती त्यांचं म्हणणं असं होतं की पापनिवेदनाच्या पवित्र विधीचं हे भ्रष्टीकरण आहे धर्माचं जवळजवळ उल्लंघनच आहे अर्थात इथं ते आपापल्या धर पापांचं निवेदन होई त्याला स्वरूप अगदी वेगळंच होतं त्यांनी वरिष्ठ धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन प्रतिपादन केलं होतं की अशा निवेदनातून चांगलं उद्दिष्ट काहीच प्राप्त होत नाही उलट प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर त्यातून पापाकडे मोहाकडेच प्रवृत्ती होते अनेक मठवासी बंधूंना ज्येष्ठांकडे जाण्याविषयी नावड होती आणि प्रत्येकजण जात होता म्हणून आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या अहंकाराचा आणि बंडखोर विचारांचा आरोप येईल या भीतीनंच ते जात होते लोक सांगत की काही मठवासी तर आपसात आज सकाळी मी तुमच्यावर रागावलो असं मी निवेदन करीन आणि तुम्ही त्याला हो म्हणा असं पूर्वीच संगनमत करून जात कारण तिथं गेल्यावर काही बोललं तर पाहिजे असं खरोखरच काही वेळा घडे हे आलोशाला माहीत होतं त्याला हेही माहीत होतं की मठवासी मंडळीतील काहींना आपतांच्याकडून आलेली पत्रं अगोदर ज्येष्ठ उघडून वाचतात आणि नंतर ती वाचण्याकरता म्हणून ज्यांची त्यांच्याकडे दिली जातात याविषयी जबरदस्त नाखुशी होती अर्थात हे सारं कसलंही बंधन न ठेवता सद्भावना ठेवून स्वेच्छेची शरणागतता व हित्तकर मार्गदर्शन या रूपानं होत आहे हे गृहीत होतं परंतु प्रत्यक्षात या प्रथेत कित्येक वेळा बरीच कृत्रिमता असे बराच खोटेपणा ओढून ताणून आणलेला असे तथापि मठवासियांमध्ये जे अधिक पोक्त अनुभवी होते ते आपल्या मताला चिकटून राहत त्यांचं म्हणणं असं होतं की जे या मठात मनापासून मुक्तीची इच्छा धरून येतात त्यांना अशा प्रकारचं आज्ञाधारकत्व आणि त्याग खात्रीनं गुणकर हितप्रद होणारं आहे उलट पक्षी ज्यांना असं करणं त्रासदायक वाटतं आणि जे मनात कुडतात ते खरे मठवासीच नव्हेत त्यांनी मठात येण्यात चूकच केलेली आहे त्यांचं खरं स्थान संसारातच आहे मंदिरात सुद्धा कोणी पापापासून मोहापासून सुरक्षित राहू शकत नाही म्हणून त्याविषयी फार खंत बाळगण्यात काही अर्थ नाही फादर पायस्सींनी आलोशाला आशीर्वाद दिले आणि ते त्याच्या कानात कुजबुजले त्यांना फार अशक्तपणा आलाय त्यांच्या डोळ्यांवर झापड आली आहे त्यांना उठवणं कठीण आहे आणि उठवता कामाही नाही ते पाच मिनिटं जागे झाले मठवासी बंधूंना आपले आशीर्वाद पाठवले आणि रात्री आपल्यासाठी प्रार्थना करा अशी त्यांनी विनंती केली ते सकाळी पुन्हा पवित्र संस्कार घेणार आहेत त्यांनी तुझी आठवण काढली होती ॲलेक्सी तू कुठं गेलास की काय असं त्यांनी विचारलं आणि तू शहरात गेला आहेस असं त्यांना सांगण्यात आलं त्या कामाकरिता माझे आशीर्वाद मी त्याला दिले आहेत ते म्हणाले त्याची जागा काही काळ तिकडे आहे इथे नाही हे त्यांचे तुझ्यासंबंधीचे उद्गार होते त्यांनी तुझी प्रेमानं आणि काळजीनं आठवण केली तुला त्यांनी किती मान दिला तुला माहीत आहे पण तू काही काळ संसारी लोकात घालवावा असं त्यांनी ठरवलं हे कसं काय तुझ्या भवितव्यात त्यांना विशेष काहीतरी दिसलं असावं ॲलेक्सी जर तू संसारी लोकात परत गेलास तर ते तुझ्या ज्येष्ठांनी तुझ्यावर जे कर्तव्य सोपवलं आहे ते पार करण्याकरताच शुद्र अहंकारा अहंकाराकरता आणि प्रापंचिक सुखभोगा करता, करता नव्हे हे लक्षात ठेव फादर पायसी बाहेर गेले एल्डर झसिम जरी एका दुसरा दिवस जगले तरी ते आता मरणार हे आलोशाला कळून चुकलं त्यानं मनाशी निश्चयानं आणि कळकळीनं ठरवलं की जरी आपण आपल्या बापाला हो खोलाखो मंडळींना आणि कॅथरीना इवानोनाला वचन दिलं असलं तरी आपण उद्या हा मठ सोडून जायचं नाही ज्येष्ठांपाशी अगदी शेवटपर्यंत राहायचं त्याचं अंतःकरण प्रेमानं उजळून निघालं आणि ज्यांना आपण मठात मृत्यूशयेवर सोडून गेलो आणि ज्यांच्याविषयी आपण जगात कोणाहीपेक्षा जास्त आदर बाळगला त्याचं आपल्याला एक क्षणभर विस्मरण होऊ शकलं याबद्दल त्यानं स्वतःची कठोर निर्भत्सना केली तो एल्डर जसीमफांच्या खोलीत झोपायला गे झोपण्याच्या खोलीत गेला त्यानं गुडघे टेकले आणि जमिनीवर डोकं टेकून ज्येष्ठांना त्यानं नमस्कार केला ते यत्किंचितही हालचाल न करता शांतपणे झोपले होते त्यांचा श्वासोच्छास नियमितपणे आवाज न होता चालला होता त्यांच्या चेह चेहऱ्यावर शांती होती आलुशा जिथं एल्डर झसीम सकाळी अतिथींना भेट दिली होती त्या खोरीत गेला पायातले बूट काढून तो त्या ठिकाणी निरुंद कातळी कोचावर लवंडला तोच त्यानं बरेच दिवस आपला बिछाना केला होता त्यानं येताना सोबत फक्त उशी आणली होती ज्या गादीबद्दल त्या दिवशी सकाळी त्याच्या बापानं ओरडून सांगितलं होतं तिच्यावर निजण्याचं त्यानं केव्हाच सोडून दिलं होतं त्यानं आपला लांब जगा काढला त्याचा तो चादर म्हणून उपयोग करी झोपी जाण्यापूर्वी त्यानं गुडघे टेकले आणि बराच वेळ प्रार्थना केली आपल्या तळमळीच्या प्रार्थनेत त्याने ईश्वरापाशी आपला, आपला अंधकार दूर कर असं मागितलं नाही त्या संध्याकाळच्या सायंकाळच्या प्रार्थनेत जी नेहमी ईश्वरस्तुती आणि पूजा असे ती केल्यानंतर त्याच्या आत्म्याला ज्या आनंदमयी भावनेचा अनुभव येईल तो मिळावा एवढीच तीव्र इच्छा त्यानं दर्शवली त्या आनंदातून त्याला नेहमी सुखाची स्वस्थ झोप येईल प्रार्थना करीत असताना एकाएकी त्याला खिशात कॅथरीना इवानोवनाचं घर सोडून जाताना मोलकर्णीने आणून दिलेली छोटी गुलाबी रंगाची चिठ्ठी हाती लागली तो अस्वस्थ झाला पण त्यानं आपली प्रार्थना पूरी केली मग हो नाही करून त्यानं ते पाकिट उघडलं त्यात मॅडम खोलाखोआ हो यांची तरुण मुलगी लिझा म्हणजे सकाळी जी त्यांच्याकडे पाहून ज्येष्ठांच्या समोर हसली होती तिनं त्याला आपल्या सहीनं पत्र पाठवलं होतं तिनं लिहिलं होतं ॲलेक्सी फेद्रोविच मी कुणालाही न कळवता हे लिहित आहे आईलासुद्धा माहीत नाही हे अगदी गैर आहे हे मला माहीत आहे पण माझ्या मनात उठलेली भावना तुला सांगितल्या वाचून माझ्याशिवाय राहत नाही आणि काही काळ ती आपल्या दोघांशिवाय कुणालाच कळता कामा नाही पण मला तुला जे खूप खूप सांगायचं आहे ते कसं सांगणार कागद काही लाजत नाही म्हणतात पण हे खरं नाही हे मी खात्रीने सांगते मला जशी बाई फार फार लाज वाटते तसा हा कागदसुद्धा लाजतो प्रिय आलोशा माझं प्रेम आहे तुझ्यावर अगदी माझ्या बाळपणापासूनच आपण मॉस्कोला गेलो होतो ना तेव्हापासूनच माझं तुझ्यावर प्रेम आहे त्यावेळी तू आतापेक्षा किती वेगळा होतास आणि मी जन्मभर तुझ्यावर प्रेम करत राहीन मी मनोमन तुला वरले आहे तुझ्याशीच लग्न करायचं आणि अखेरपर्यंत तुझ्यासोबतच राहायचं असं मी ठरवलं आहे मात्र तू मठ सोडायचा या अटीवर आपली वय पाहता कायद्याप्रमाणे आपल्याला अजून काही काळ थांबावं लागेल त्या अवधीत मी बरी होईन आणि चालू व नाचू देखील शकेन अगदी निश्चितच त्याबाबत काही शंकाच नको मी सर्व गोष्टींचा विचार केला आहे ते तुला दिसेलच पण एक गोष्ट अशी आहे त्याबाबत काही सांगवत नाही हे पत्र वाचल्यावर माझ्याविषयी तुला काय वाटेल मी नेहमीच खुदळत असते आणि खोळ्या काढते सकाळीच ना मी तुला चिडवायला लागले पण मी तुला विश्वास देते की हे पत्र लिहिण्यापूर्वी टाक उचलताना मी देवीच्या प्रतिमेसमोर प्रार्थना केली मी अजूनही प्रार्थना करते आणि तीही जवळजवळ डबडबल्या दब डोळ्यांनी माझं गुपित आता तुझ्या हाती आहे तू उद्या येशील तेव्हा तुझ्याकडे बघायचं तरी कसं हे सुद्धा मला उमजत नाही अलेक्सी फ्योद्रोविच आजच्यासारखी तुझ्याकडे बघून मी जर वेळपटासारखी हसत सुटले आणि ते मला आवरलं नाही तर काय रे करायचं अ तू समजशील आपली चेष्टा करणारी ही वेळी पोरगी आहे आणि माझ्या पत्रावर तू विश्वासच ठेवणार नाहीस म्हणून हात जोडून माझी तुला विनवणी आहे की लाडक्या जर माझ्याविषयी तुझी भावना तुझ्या मनात काही दया असेल तर तू उद्या येशील तेव्हा सरळ माझ्याकडे बघू नकोस कारण तुझ्या डोळ्यांना माझे डोळे भिडले की मला खात्रीने हसू येणार विशेषत तुला त्या लांबच लांब झग्यात बघून त्याची आठवण झाली की मला बघ हुडहुळी भरल्यासारखी होते म्हणून तू येशील तेव्हा बराच वेळ माझ्याकडे बघूच नकोस आईकडे बघ किंवा खिडकीकडे बघ हे मी तुला प्रेमपत्र लिहिलं आहे बाई ग लाडक्या हे मी काय केलं आलुशा माझा तिरस्कार करू नको हं आणि जर मी काही भयंकर केलं असलं आणि तुला दुखवलं असलं तर मला क्षमा कर आता माझ्या अश्रूंची किल्ली तुझ्या हाती आहे बघ ती कायमची धुळीला तर मिळाली नसेल आज मला खात्रीने रडायला येणार आपली भेट छातीत धस्त करायला लावणारी भेट होईस्तवर नमस्ते लाईज ताजा कलम तू येच हं ये 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 आणि येच लीज ती चिठ्ठी वाचून आलोशात चकित झाला त्याने ती दोनदा अथपासून इथेपर्यंत वाचली थोडा विचार केला आणि एकदम त्याला खुदकर हसू आले तो चमकला ते आपले हसू त्याला पापी वाटले पण एका मिनटाने तो तितक्याच मधुरपणे हसला त्याने ती चिठ्ठी सावकाशीने परत पाकिटात घातली स्वतःवर क्रुसाचे चिन्ह केले आणि अंथरुणावर पडला देवा या सर्वांवर तुझी दया असू दे अन् साऱ्या दुखी कष्टी जीवांवर तुझी पाखर असू दे आणि सर्वांना तू नीट मार्गानं लाव सगळे मार्ग तुझेच आहेत सर्वांना आनंद पाठव आलोशा पुटपुटला त्याने स्वतःवर क्रुसाचे चिन्ह केले अन् तो शांतपणे झोपी गेला प्रकरण समाप्त विभाग समाप्त भाग पहिला समाप्त